नमस्कार, अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दिवाळीसाठी अनारसे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे राशनच्या तांदळाचे पासून अनारसे बनवणार आहे। ते मी 1 किलो एवढे तांदूळ घेतले आहेत। आता हे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून काढू। आपण 3 वेळा असं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपल्याला टोपामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ना 5 दिवस असं ठेवायचं आहे। पण दररोज सकाळी आपल्याला याच्यामधलं पाणी बदलावायचं आहे आणि आपल्याला अनारसांच्या पिठाला असं खुसखुशीतपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते। म्हणजे आपले तांदूळ आहेत ना, ते एकदम असं ते ठिसूळ होतात। आणि आता आपण टोप भरून मी पाणी घेणार आहे आणि आपण 5 दिवसासाठी तसंच कुसवायचे ते तांदूळ। जेवढे दिवस तुम्ही म्हणजे कुसवाल ना, फक्त 5 दिवस, म्हणजे 5 दिवसाचे जास्त नको, का अनारसे आपले एकदम खुसखुशीत होतात। हे बघा, आता आपल्या अनारसांच्या तांदळाला आजचा 5वा दिवस आहे। मी 4 दिवस रेग्युलर पाणी काढत गेलोय सकाळी आणि पुन्हा दुसरा आपला पाणी टाकलंय। आता आजचा 5वा दिवस आहे। मी हे आता तांदूळ आपले स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुते, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तांदूळ 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेत मी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकलंय। आता हे पाणी आपल्याला गालून घ्यायचे। मी अशी चालण घेतली ओलायची, म्हणजे आपलं पाणी बाकीचा असेल ना तो खाली पडेल। आपलं पाणी कसं बाकीचं असेल ना, तर पाणी असं निचलून जाईल। मी 10 मिनटं मी झाले असे टोपावर ठेवत आहे, म्हणजे जेवढं पाणी असेल ना तेवढं आपलं निघून जाईल। हे बघा, आता आपलं पाणी सर्व निघलंय याच्यातून। आता हे आपण सुकत लावायचं, आपल्याला फॅनखाली आपण सुकत लावून घेऊ। हे बघा, असं आपल्याला कोरडा असं फडका घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला असं तांदूळ पसरवून घ्यायचे आणि फॅनखाली आपल्याला 2 ते 3 तास होईपर्यंत सुकवायचे आहेत। आता आपण तांदूळ असे पसरवून घेतले आहेत। आता हे पूर्णपणे कोरडे होऊन देऊ, 2 ते 3 तास लागतीलच फॅनखाली पण, त्याच्यानंतर बघू। हे बघा, आता आपले तांदूळ असे कोरडे झालेत। आता हे पण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। बघा, आता आपण तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतलाय। आता आपण थोडं थोडं तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं टाकून घेऊ आणि हे वाटून काढू आपण। आता आपण मिक्सरमधून असं पीठ काढून घेतलंय। आता इथे आपल्याला असं परात घ्यायचं आहे, मोठंसंच असं परात घेतलंय आणि त्याच्यानंतर चालून घेतलंय। हा पीठ आता आपल्याला थोडं थोडं करून चालून घ्यायचंय। हे बघा, आता आपण चालून घेतलंय पीठ, असं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। आणि त्यानंतर हे असे बारीक असे दाणे दाणे राहिलेत ना, ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात पुन्हा घालू आणि त्याचं पीठ काढून घेऊ। मी सर्व पीठ झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। आता आपण पीठ चालून घेतलंय। आपण 1 किलो तांदूळ घेतलेले ना, तर मी इथे 1/2 किलो गूळ घेतलाय, मी बारीक कट करून घेतलाय। मी तुम्हाला म्हणजे माझी आई कशी करते ना, मी त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, आता आपण एक मिक्स करून घेऊ। फक्त आपल्याला मिक्सच करून घ्यायचं आहे आणि एका डब्यामध्ये, म्हणजे तुम्ही कशामध्ये पण टोपामध्ये पण ठेवू शकता, पण मी एका डब्यामध्ये 1 दिवसासाठी तसंच असंच आपल्याला पीठ फक्त गुलामध्ये थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण सर्व गुल असं मिक्स केलं आहे, अशी हे बघा अशी मोठा ओलते असं करायचं आहे आपल्याला। आणि मी आता असंच हा पीठ आणि गुळ एका डब्यामध्ये 1 दिवसासाठी असं पण ठेवू, तर मग ते गुल ना आपोआपच पिठामध्ये विरघळत आहे, जास्त आपल्याला टेन्शन नाही। जर तुम्हाला घाई असेल तर हे आपण असं मिक्स केल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं थोडं पीठ करून फिरवून घ्या। आपण डब्यामध्ये भरून घेतलं, आता आपण झाकण लावून 1 दिवस पूर्णतः तसंच ठेवू। बघा, आपण अनारसांचं पीठात गुलाब पीठ मिक्स केलं ना, ते बघा असं झालंय, आता नरम झालंय। ते आता मी एका परातामध्ये काढून घेते।
हे बघा असं नरम झालं. आता पूर्ण आता सांगू आपल्याला हा पिठाचा गोळा करायला ना म्हणजे त्रास होणार नाही म्हणून आता मी हा मलून काढते. हे बघा असा आपला गोळा तयार झालाय. मला हे गोळा मलण्यासाठी 10 ते 15 मिनिटं तर लागलीच आहे. आणि आता आपल्याला कुठे कुठे गुल दिसतात ना ते पुन्हा आपल्याला हा पीठ 2 दिवसासाठी तसं डब्यामध्ये आता आपण भरून ठेवणार आहोत. आपण 2 दिवसासाठी असं डब्यामध्ये भरून ठेवणार म्हणजे जे गुल आहे ना तो आपला चांगल्यापैकी मुरला जाईल. 2 दिवसासाठी तसंच डब्याला झाकण लावून ठेवू. आपले अनारसांचं पीठ असं झालंय. आपण 2 दिवसानंतर आपण घेतलंय जेव्हा आपण गोला बनवलेला ना अनारसांच्या पिठाचा तेव्हा बघा असं पीठ होतं. मी तुम्हाला काही अनारसे बनवून पण दाखवते. मी थोडंसं पीठ काढून घेतलंय. आता 1 मिनटं आपण असं मलून घेऊ. बघा आता आपण असं पिठाचा गोला करून घेतलाय. तुम्हाला कसे साहित्य पाहिजे ना तसे तुम्ही करू शकता. मी एवढा असा गोला घेतलाय. मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने कसे अनारसे करायचे ना ते मी दाखवणार आहे. मी इथे कॅरी बॅग घेतली कट करून. मी त्याच्यावर कसे करून दाखवायचे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने. खाली आपण थोडी खसखस टाकून घेतली आणि आता आपण असं थापून घ्यायचा. मी एवढंसं असं थापून घेतलंय. आता इथे मी तेल पण गरम करायला ठेवलंय. आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं आणि थोडंसं असं आपण थोडंसं पीठ टाकून बघू. हे बघा असे छोटे छोटे बबल्स आले पाहिजे. गॅस तुम्ही आधी तेल तापून घ्या नंतर गॅस मंद करा. आणि त्याच्यानंतर आता आपण ही खसखस आहे ना ती बाजूने आपण वरती ठेवणार आहोत. अशी ते आपाप वरती येईल झाल्यानंतर. हे बघा आता कसं वरती आलंय ना. आता आपल्याला याच्या वरती असं तेल टाकून असं घ्यायचं. आपल्याला काय पालटायचं नाही. अशी जालीदार अशी अनारस तयार होतात. मग जर तुम्हाला 2-2 करायचे असले ना तर मोठा पॅन घेतला ना फक्त एक अनारस असं वरती आला ना तरच दुसरा टाकायचा म्हणजे नाहीतर ते तेलामध्ये विरघळले जातात. बघा आता आपला अनारस तयार झालाय. मला हे तळण्यासाठी 3 मिनटं लागली. मी मंद गॅसवरच तळून घेतलंय. आणि इथे मी अशी जाळी ठेवली. जो आपला एक्स्ट्राचं तेल असतं ना तो खाली मग इथे अशी तळी ठेवली मग त्याच्या खाली पडेल. किती मस्त असा जाळीदार असा आपला अनारस तयार आहे. मी आता पूर्ण तुम्हाला करून दाखवतो. तसंच असा पण गोला घ्यायचा. आणि खसखस अशी कॅरी बॅग टाकून घ्यायची. कॅरी बॅग असली ना आपल्याला करायला खूप सोपं पडतं. असं जाड पण नाही एकदम पातळ पण नाही असं थापून घ्यायचं. आणि खसखस बाजची बाजू आहे ना त्याची वरती ठेवायची. आणि असं 1 मिनटानंतर असंच वरती येत. आपण आता तसंच प्रकारचे सर्व अनारसे बनवू. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा आता आपले अनारसे तयार आहेत. एका जाळीवरती ठेवलं ना का तेल सर्व निथळलं जातं. हे बघा मी तुम्हाला दाखवते पण खाली किती तेल झालंय. हे बघा असं खाली पडतं. आता आपले अनारसे तयार आहेत. रेशनच्या तांदळापासून कसे आता आपण अनारसे तयार केलेत. फक्त या अनारस्यांचं रेशनचे तांदूळ असतं तर आपल्याला 4 दिवस एवढं भिजत घालायचं आहे. हे फक्त लक्षात ठेवा. हे बघा तुम्हाला मी एक मोडून पण दाखवते. हे बघा एकदम क्रिस्पी आणि असं जालीदार असे रेशनच्या तांदळापासून असे आपले अनारसे दिवाळीसाठी खास तयार आहे.